आताच माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांची एफबी लाईव्ह पार पडली आणि विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जी शंका होती त्या शंकेचं निरसन मुख्यमंत्री महोदयांनी केलं. मी सुरुवातीपासून सांगत होतो की महाविकास आघाडीचं सरकार उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय घेईल आणि तशा पद्धतीचा हिताचा निर्णय आज उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी मिळून घेतलाय. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अजून काही ज्या शंका असतील त्या शंका दूर येत्या 2 दिवसांमध्ये 3 दिवसांमध्ये ज्यावेळी सगळा आमचा आता हा फॉर्म्युला तयार होईल त्यावेळी आम्ही जाहीर करू. विद्यार्थ्यांनी कुठचीही काळजी करू नये, परंतु सुरुवातीला जे मी सांगितलं होतं की महाविकास आघाडीचं सरकार हे विद्यार्थ्यांच्या हिताचा आरोग्याचा आणि भविष्याचा विचार करेल या धर्तीवरच आज मुख्यमंत्री महोदयांनी आपली भूमिका ही जाहीर केलेली आहे. सविस्तर कशा पद्धतीनं परीक्षा ऐच्छिक विद्यार्थ्यांच्या होणार आहेत, कशा पद्धतीनं आम्ही ग्रेड्युएशन करणार आहोत, कशा पद्धतीनं आम्ही बॅकलॉगच्या परीक्षा घेणार आहोत याबद्दलची सविस्तर माहिती संपूर्ण या प्रक्रियेचा अभ्यास करून लवकरात लवकर माझ्या डिपार्टमेंटकडनं जाहीर होईल एवढीच आज आपल्याला सगळ्यांना माहिती देतो. पुन्हा एकदा विद्यार्थ्यांच्या मनातली जी इच्छा होती ती माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूर्ण केली त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो.